टुडे वी डिस्कस स्टैंडर्ड 9 साइंस 2 आणि आज आपल्याला नेक्स्ट चैप्टर सुरू करायचा आहे एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टम त्याचा लेक्चर क्रमांक 1. आता इथे तुम्हाला लुकिंग बॅक दिलेला आहे तो स्किप्ड सिलेबस आहे पण मला स्किप करता येत नाही हो की पहिल्यांदा सांगावं लागतं की काय की एनर्जी फ्लो की एनर्जी फ्लो म्हणजे काय आहे तो ऊर्जेचं वहन आहे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे जी ऊर्जा जाते त्याला म्हणायचं एनर्जी फ्लो आणि इन एन इकोसिस्टम इन एन इकोसिस्टम तुम्ही म्हणता सर इकोसिस्टम मला माहित आहे मी आठवीला पाहिलंय पण हे जे थोडं अगोदर बोलले की नाही तुम्ही एनर्जी फ्लो हा एनर्जी फ्लो कसा होतो एका सचिवाकडून दुसऱ्या सचिवाकडे कसा होतो सिंपल आहे आता आपण घरी जर जे जेवण केलंय बरोबर आहे ज्वारी बाजरी भाकरी तांदूळ मका वगैरे जे काय खाल्लं आहे सजीव आहेत ते आपण खाल्लं त्यांना काय झाला आणि आपल्याला ऊर्जा भेटली भेटली की नाही आपल्याला काम करायला ऊर्जा कुठून भेटली ती आपल्याला ऊर्जा तर आपण ते अन्न खाल्लं ते सजीव आपण खाल्ले प्लांट असले तरी सजीव आहेत सर ते किंवा न काही नॉनव्हेज फूड खाल्लं तर तिथं तर प्रत्यक्ष प्राणी मारून खाल्लाय तर आपल्याला काय भेटतं एनर्जी भेटते म्हणजे त्याची एनर्जी आपल्याकडे येते याला म्हणायचं एनर्जी फ्लो आणि व्हॉट इज मीट बाय इकोसिस्टम इकोसिस्टम आपण आठवीला पाहिले तरी मी रिकॉल करतो तर लिव्हिंग थिंग्स नॉन लिव्हिंग थिंग्स अराउंड अस की आपल्या भोवतीचे सजीव आपल्या भोवतीचे निर्जीव अँड देअर इंटर रिलेशनशिप आणि त्यांच्या दोघांमधला सहसंबंध टुगेदर इट इज कॉल्ड एज इकोसिस्टम आठवलं पाहिजे आपण सेकंड टर्म मध्ये की लिव्हिंग थिंग्स नॉन लिव्हिंग थिंग्स अँड देअर इंटर रिलेशनशिप्स त्याला इकोसिस्टम म्हटलेलं आहे आता याच्यामधला जो पहिला मुद्दा आहे काय आहे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू मोड ऑफ न्यूट्रिशन हो की क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांचं वर्गीकरण अकॉर्डिंग टू मोड ऑफ न्यूट्रिशन मोड ऑफ न्यूट्रिशन मोर मार्ग न्यूट्रिशन पोषण हो पोषणाचा विचार करता सजीवांचं वर्गीकरण आता व्हॉट इज मीन्ट बाय पोषण व्हॉट इज मीन्ट बाय न्यूट्रिशन सातवीला पाहिले हो तरी सांगतो अजून काय इट इज प्रोसेस ऑफ टेकिंग फूड इन अँड इट्स यूज हो की अन्न खायचं गप्पा 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 आणि त्याचा काय आहे नुसतं खाणं नाही तर शरीर त्याचा कशा पद्धतीने वापर करून घेत त्याला म्हणायचं न्यूट्रिशन इट इज नॉट ओनली टेकिंग इन फूड नुसतं फूड खाणं नाही तर हाऊ दॅट पर्टिक्युलर फूड इट इज यूज दॅट पर्टिक्युलर बॉडी इट इज कॉल्ड एज न्यूट्रिशन त्याला म्हणायचं न्यूट्रिशन आणि सातवीला आपण पाहिलं होतं वेगळे ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन हेट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन बघा पाहिलं आठवत असेल तर आठवायला पाहिजे तर आता हे जे आहे अकॉर्डिंग टू न्यूट्रिशन सजीवांचे किती प्रकार पडतात तर सगळ्यात पहिला प्रकार पडतो प्रोड्युसर प्रोड्युसर म्हणजे उत्पादक तर काय आहे तर ऑल ग्रीन प्लांट्स सगळे जे ग्रीन प्लांट्स आहेत मेक द फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस आता त्याचा वापर मी जास्त करणार नाही फोटोसिंथेसिसचा सहावीला बघितलंय सातवीला बघितलंय तर जे आहे की ऑल ग्रीन प्लांट्स कॅरी आउट द फोटोसिंथेसिस अँड प्रोड्युसेस देअर ओन फूड स्वतःसाठी ते काय करतात तर स्वतःच काय फूड बनवतात बट दे मेड द फूड इन एक्सेस अमाऊंट हो त्यांना जितकं लागतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त बनवतात त्या हो की आम्हाला इतकंच लागतं म्हणून इतकंच बनवत नाहीत आणि बाकीचे जे प्राणी आहेत ते त्या फूडवर जगतात हेन्स ऑल ग्रीन प्लांट्स इन आवर प्लॅनेट आर टर्म्ड एज प्रोड्युसर्स त्यांना काय म्हणतात प्रोड्युसर म्हणतात उत्पादक म्हणतात म्हणजे सजीवाच्या वर्गीकरणामध्ये सगळ्यात बेसिक पातळी मूलभूत पातळी कोणती आहे प्रोड्युसर त्यानंतर पुढच्या वर्गीकरणामध्ये प्राण्याचा प्रकार होतो प्रायमरी कन्झ्युमर्स प्रायमरी कन्झ्युमर्स यांना हर्बी होर्स
असं सुद्धा म्हणतात. हर्बीवोर्स गवत खाऊन जगणारे प्राणी, शाकाहारी प्राणी, त्यांना आपण हर्बीवोर्स म्हणतो. आणि प्रायमरी प्राथमिक कंझ्युमर, कंझ्युमर इथं भक्षक या हिशोबाने येतो, भक्षक, प्राथमिक भक्षक. तर हे प्रायमरी कंझ्युमर्स काय आहेत? तर हे प्रायमरी कंझ्युमर्स काय, दे डायरेक्टली डिपेंड ऑन प्रोड्युसर्स. हे काय असतात? दे डायरेक्टली डिपेंड ऑन प्रोड्युसर्स फॉर देअर न्यूट्रिशन. त्यांच्या न्यूट्रिशनसाठी ते डायरेक्टली कोणावर अवलंबून असतात? ह्या प्रोड्युसर्सवर असतात. याचा अर्थ काय आहे? यांचं जे मुख्य अन्न आहे ते काय आहे? तर वनस्पती आहे, किंवा वनस्पतीपासून मिळणारे निरनिराळे प्रोडक्ट्स आहेत ते त्यांचं अन्न आहे. आणि त्यांना हर्बिवोर्स, बरोबर, जे वनस्पती खातात त्यांना काय म्हणतात? शाकाहारी. आता एक्झाम्पल, ग्रास हॉपर नागतोडा गवत खातो, अगदी एलिफंट सुद्धा बरं का गवत खातो, तो सुद्धा काय आहे? हर्बिवोर आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे एक्झाम्पल देऊ शकता. आता मोठ्या झाला तुम्ही नवीन आले की काय आहे, मग काऊ आहे, बरोबर की नाही? त्यानंतर ज्याला आपण हरिण म्हणतो, डीर म्हणतो, त्यानंतर जे वेगवेगळे आहेत, स्क्विरल आहे, हे सगळे जे प्राणी आहेत हे काय आहेत? प्रोड्युसर्स वर जगणार आहेत. म्हणून त्यांना काय म्हणायचं? हर्बी होर्स किंवा प्रायमरी कन्झ्युमर्स. पुढचा प्रकार येतो प्राण्याच्या वर्गीकरणामध्ये, तो येतो सेकंडरी कन्झ्युमर्स. सेकंडरी कन्झ्युमर्स याला द्वितीय भक्षक म्हणतात. द्वितीय भक्षक किंवा द्वितीय भक्षक किंवा यांना कार्निहोर्स सुद्धा म्हणतात. कार्निहोर्स मांसाहारी प्राणी, हर्बिवोर्सच्या विरुद्ध हर्बिवोर्स शाकाहारी, कार्निहोर्स मांसाहारी. आता हे काय आहेत? दे कन्झ्युमर्स हे काय असतात? दे यूज हर्बिवोर्स एज देअर फूड. हे काय करतात? दे यूज हर्बिवोर्स फॉर देअर फूड, फॉर देअर फूड. हो, हे कार्निवोर्स मांस खाणारे प्राणी आहेत. आणि काय करतात? हे जे का हर्बिवोर्स आहेत किंवा प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत यांना खाऊन जगतात, किंवा हे प्राणी त्यांच्यासाठी फूड असतात, अन्न असतात, त्यांचं न्यूट्रिशन यांच्या मार्फत होत. म्हणून त्यांना कार्निवोर्स मांसाहारी प्राणी सुद्धा म्हणतात. इथे एक्झाम्पल दिले, फ्रॉग. हा फ्रॉग बिडू कोणाला खातो? ग्रासहॉपरला खातो. फ्रॉग हा काय आहे? कार्निवोर आहे. त्यानंतर ओल ओड ब्लियर, ओल ओड म्हणजे घुबड, ते सुद्धा आहे. फॉक्स हो, कोला सुद्धा आहे. हे जे आहेत हे काय आहेत? कार्निवोर्स आहेत. फ्रॉग ग्रासहॉपरला खातात, किडे वगैरे खात. त्यानंतर जे आहेत दिलेलं एक्झाम्पल ओल, त्यानंतर कोलोबा, फॉक्स, हे सगळे सगळे काय आहेत? कार्निवोर्स आहेत. त्यामुळे नीट लक्ष द्यायचं, ऑर्डर आउटसाठी कामाला आहे. त्यानंतर नेक्स्ट येतात नंबर फोर, तर ते येतात अपेक्स आर टॉप कन्झ्युमर्स. अपेक्स आर टॉप कन्झ्युमर्स हे पहा, हे सुद्धा जे आहेत अपेक्स आणि टॉप कन्झ्युमर्स, दिसायला सर कार्निवोर्स, हे सुद्धा मांसाहारी प्राणी आहेत. तुम्हाला म्हणता सर दिस अ सेकंडरी कन्झ्युमर्स, दे आर ऑल्सो कार्निवोर्स. दिस अपेक्स आर टॉप कन्झ्युमर्स, दे आर ऑल्सो कार्निवोर्स. हे पण मांसाहारी, हे पण मांसाहारी आहेत. मग यांना सेकंडरी कन्झ्युमर का म्हणायचं आणि यांना अपेक्स किंवा टॉप कन्झ्युमर का म्हणायचं, याच्या अगोदर तुम्हाला एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला कळेल. एक्झाम्पल, टायगर, लॉयन हो, हे असे मांसाहारी प्राणी की यांना कुणी खात नाही, यांना कुणी खात नाही. पाहिबा, हे फ्रॉग ऑल फॉक्स किंवा इतर जे आहेत सेकंडरी कन्झ्युमर्स, त्यांना हे टायगर लायन खातात, त्यांना टायगर लायन खातात, पण टायगर लायनला कोणी खात नाही. हे म्हणून त्यांना काय म्हणतात? दो दे आर कार्निवोर्स, जरी ते मांसाहारी असले तरी दे आर कन्सिडर्ड एज अपेक्स ऑर टॉप कन्झ्युमर्स. तर हे काय करतात? दे यूज हर्बिवोर्स अँड कार्निवोर्स
दोघांना मी खातात हे वाघोबा सिंहोबाला काय नाही त्यांना हरिणाला भूक लागला हरिणाला हरिणी जमतं प्रागाला प्राग जमतं पक्षाला पक्ष जमतं तसं काहीच नाही की यांना खायचं यांना खायचं नाही की काय आहे दे यूज हार्बिओस एज वेल एज कार्निओस दे यूज हार्बिओस एंड कार्निओस दोघांनाही ते खाऊ शकतात एज फूड एक फूड म्हणून चालतं त्यांना त्यांना प्रायमरी कन्झ्युमर्स भी चालतात हार्बिओस त्यांना सेकंडरी कन्झ्युमर्स भी चालतात कार्निओस म्हण मात्र नो ॲनिमल काय आहे नो अदर ॲनिमल फीड ऑन देम हो त्यांना मारून कुणी खात नाही का खात नाही याचं उत्तर देतो नंतर हो नाही म्हणायचं वाघाला सिंहाला पोर खाणार बाबा का त्यांना सर्कशीमध्ये स्टूलवर बसवतात छड्या मारून माणूस बसवतो का नाही मग न खायला काय झालं मग खात नाही का खात नाही त्याच्या नंतर बोलूयात आपण पण हे जे आहे हे काय आहे तो हे प्रकार आहे तो की प्रोड्युसर आहे प्रायमरी कन्झ्युमर आहे सेकंडरी कन्झ्युमर आहे अपेक्स कन्झ्युमर आहे आणि एक स्पेशल प्रकार आहे पाचवा मुद्दा मी तो स्टार करतो पाचवा प्रकार त्याच्यामध्ये आपण सुद्धा येतो ह्युमन्स तर ते आहे ओमनिहोस ओमनिहोस किंवा त्याला मिक्सर कन्झ्युमर म्हणतात त्याला मिक्सर कन्झ्युमर सो आपण ह्युमन आहोत ओमनिहोस हा श्रावण महिना लागला की सगळा मांसाहार बंद ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय एक महिनाभर कधी श्रावण संपतोय याची वाट बघत बसलेले एकदा श्रावण संपला की परत नॉन व्हेजिटेरियन चालू केलं त्याला काही जमत त्याला व्हेज भी जमत त्याला नॉन व्हेज भी जमत दोन्ही खाऊन मस्त पचवतो त्याला म्हणायचं ओमनिहोर्स तो शाकाहारी आहे का मांसाहारी कळतच नाही हो ह्युमन्स तर आहेतच अजून कोण आहे ते एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर अस्वल दादा आहे अस्वल दादा हो लहानपणापासून दादा ऐकत आले एका माकडाने थाटले दोका त्याच्यात अस्वल येतं मध घेऊन जातं मध खातं पण ह्याच अस्वलाला जर का काही खायला नाही भेटलं तर एखादा प्राणी मारून खायला सुद्धा ते कमी करत नाही म्हणून हे जे दोन आहेत ते मिक्सड कन्झ्युमर्स आहेत तर हे काय असतात ते फीड ऑन हार्बिओस एज वेल एज कार्निओस हो तू म्हणताले अपेक्स टॉप कन्झ्युमर सारखं आहे पण याच्यामध्ये जे आहेत की एक हे काय करतात हे प्रोड्युसरला भी खातात ओमनिहोर्स हे हार्बिओर्सला भी खातात आणि हे कार्निओर्सला भी खातात म्हणजे बघा हे हे काय करतात हार्बिओर्सला भी खातात कार्निओर्सला भी खातात पण वाक्ष कधी गवत खातात का हा पालक पनीरची भाजी खातात का किती आवडत म्हणते का मग खूप आवडते प्रोटीन जास्त असते तर नाही खाणार नाही पण हे ओमनिहोर्स खातील की दे फीड ऑन त्यांना काही जमत दे फीड ऑन प्रोड्युसर दे फीड ऑन हर्बिओस दे फीड ऑन कार्निओस आणि याच्या आपल्याला मिक्सड एक्झाम्पल दिले तर ह्युमन्स आपण मानव प्राणीचं करतो आपण सुद्धा दोन पायाचे प्राणीचे इतर प्राण्यासाठी आणि बियर बियर म्हणजे अस्वल तर हे जे आहे हे काय आहे दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्या ज्या प्लॅनेटवरचे जे विविध लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत बेस्ड ऑन न्यूट्रिशन हो खाण्यावरून त्यांचे पाच प्रकार पडतात न्यूट्रिशनवरून प्रोड्युसर प्रायमरी कन्झ्युमर सेकंडरी कन्झ्युमर अपेक्स ऑर टॉप कन्झ्युमर्स आणि स्पेशल प्रकार जो आहे तो ओमनिहोर्स हे काय आहेत पाच वेगवेगळे काय आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन आहे डिपेंडिंग अपॉन द मोड ऑफ न्यूट्रिशन आता नेक्स्ट आपला पुढचा मुद्दा आहे फूड चेन अन्न साखळी पुढचा मुद्दा कोणता आहे फूड चेन काय म्हणतात मराठीमध्ये त्याला अन्न साखळी काय आहे अन्न साखळी बघूया काय आहे फूड
कशाला म्हणायचे पुढचे, तर अ डेफिनेट सिक्वेन्स जी असते कशासाठी असते की इंटरॅक्शन गो ऑन कंटिन्युअसली, इंटरॅक्शन समजावून घ्यात आपण, इंटरॅक्शन गोज ऑन कंटिन्युअसली बिटवीन प्रोड्यूसर कंज्यूमर्स एंड सैक्रिफाइस, प्रोड्यूसर्स कंज्यूमर्स एंड सैक्रिफाइस, सैक्रिफाइस। आता सर इंटरएक्शन म्हणजे परस्पर क्रिया, कंटिन्युअसली म्हणजे सतत, प्रोड्युसर म्हणजे उत्पादक, कंझ्युमर म्हणजे प्रायमरी सेकंडरी कंझ्युमर, ठीक आहे, यांच्यावर इंटरॅक्शन चालू असते, हे याला खाते ते त्याला खाते। आता पाहिलं आम्ही हे काय नवीन प्रकार, नवीन शब्द काढला तुम्ही सॅप्रोफाइट्स, तर हे सुद्धा काय आहे तर प्राणीच आहेत सॅप्रोफाइट्स। खरं आपण तिकडं क्लासिफिकेशन मध्ये घ्यायला पाहिजे, त्याला घेत नाही ते प्रोटोकॉल घेत नाही। सॅक्रोफाइट्स हे सुद्धा प्राणी आहेत, काय करतात हे सॅक्रोफाइट्स? हो एक एक्झाम्पल देतो आपलं गंमत म्हणून, हो सिंहाने हरिण खाल्लं, हरणाने काय गवत वगैरे खाल्लं होतं, सिंहाने हरणाला खाल्लं, काळीवीटाला खाल्लं, आणि त्याचं मुडकं तसं सोडून दिलं, हे काय सगळं त्याच्यात काय शिंगा वगैरे असतात त्या काळीवीटाला आपण नाही खाणार, मुडकं दिलं टाकून, सिंह म्हणलं आपल्याला नाही आवडत। मग पुढे काय होतं, त्याचं डिकम्पोजिशन होतं, नाही नुसते साठले असते असे हाडक वगैरे प्राण्याचे, त्याचं काय होतं लगेच डिकम्पोजिशन होतं, त्याची सुद्धा काय होते माती होते, माती ते जे डिकम्पोज करणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांना म्हणतात सॅप्रोफाइट्स। हो विविध प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते सॅप्रोफाइट्स आहेत, ते त्याला डिकम्पोज करतात आणि त्याचं काय करतात पूर्णपणे विघटन करतात, नाही तर खूप सारा कचराच असा असतात अनादिकाळापासून, हो पण असं होत नाही, ते त्याला डिकम्पोज करतात की प्राण्याचे मृत शरीर असू द्या किंवा वनस्पतीचे मृत शरीर असू द्या, यांना एक डिकम्पोज करणारा, विघटन करणारा, त्यांची माती करणारा एक प्राण्याचा वर्ग आहे, त्यांना सॅप्रोफाइट्स म्हणायचं। तर इथं काय की आपल्या ह्या जीवसृष्टीमध्ये हो काय चालू असते, कंटिन्युअस इंटरॅक्शन इज गोइंग ऑन बिटवीन प्रोड्युसर्स कंझ्युमर्स अँड सॅप्रोफाइट्स। प्रोड्युसरला हार्बिवोर्स खातात, हार्बिवोर्सला कार्निवोर्स खातात, हार्बिवोर्सला काय होतात टॉप कंझ्युमर्स खातात, खाली फेकून देतात, कधी कधी हे वाघ सिंह सुद्धा मरत नाही, मरतात मग, आणि यांना सगळ्याला डिकम्पोज करण्याची सुद्धा एक प्रक्रिया काय आहे निसर्गामध्ये अस्तित्वात आहे, कोणाच्या रूपाने सॅप्रोफाइट्स हा एक प्राण्याचा ग्रुप आहे यांच्या वतीने ते चालू असतं, आणि देर इज अ डेफिनेट सिक्वेन्स इन द इंटरॅक्शन। हो आणि ह्या इंटरॅक्शन मध्ये काय आहे लक्षात घ्या, आणि देअर इज डेफिनाइट निश्चित, अशी काय आहे देर इज अ डेफिनाइट सिक्वेन्स इन दिस सिक्वेन्स इज प्रेझेंट इन दिस, काय आहे की इज प्रेझेंट इन दिस इंटरॅक्शन। हो हे ज्या इंटरॅक्शन सुद्धा आहेत ना, हो कशा होतंय तो हरी मेलच नाही त्याच्या अगोदर सॅप्रोफाइटनं त्याचं तोड पुजवायला चालू केले, होईल का? नाही होणार। हो अगोदर ते प्रोड्युसर खाणार, ते स्वतः ज्याला आपण म्हणतो मग खायला खाणार, एक सिक्वेन्स आहे सिक्वेन्स। हो किंवा कधी कधी काय होतं का बोर व्हायला लागलं म्हणून हरिण किडे खायला लागले, नाही किंवा सिंह काहीतरी करायला लागला, असं नसतंच की यांच्यामध्ये काय एक डेफिनेट किंवा काय होतं का काय नाही होतं शेपूटच या सॅप्रोफाइट्स खाऊन टाकलं ते झोपला होता आणि तिथे शेपूटच खाल्लं सिंहाचं, हा ऐकलं कधी गंमत वाटेल, पण कुणी कोणाला खायचं, कधी खायचं, कसं खायचं, कवा खायचं नाही, याची एक सिक्वेन्स आहे, एक क्रम निसर्गाने लावून दिलेला आहे, आणि दिस सिक्वेन्स इज कॉल्ड एज काय आहे
फूड चेन, त्याला काय म्हणतात फूड चेन, अन्न साखळी. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, ही तो तुम्हाला नुसतं चित्र दिलंय हो, आणि जे आहे त्या चित्राला मी फक्त लिहून काढतो. इथं चित्र दिले तुम्हाला पान क्रमांक 81 वरती गोल काढ, चित्र नाही द्यायला पाहिजे व्यवस्थित, पण चला मी ते तुम्हाला एक पुढचे काढून दाखवतो. ग्रास गवत, बघा तिथं आहे की नाही, बघा 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 पान क्रमांक 81 काढ, बघा बघा आहे ना पुस्तक पुढे, आहे ना सुरेख मस्त छान पैकी फोटोसिंथेसिस करायला ग्रास, ग्रासला कोण खायला पलीकडे नागपूर आहे का नाही, ग्रास शॉपर हा, या ग्रास शॉपरला कुणी खाल्ले बघा पुढे बेडूर दादा, फ्रॉग, फ्रॉगला कुणी गिळलंय खाली स्नेक, स्नेकला कुणी उचलून गेलंय बघा इगल, गरुडाचं चित्र आहे तिथं. नंतर काय झालंय ते मला हाडकं वगैरे टाकून दिले, काय काय गरुडाचे सुद्धा असतील त्या, मग सॅप्रोफाइट्स, मग इगल जे आहे इगलचं सुद्धा समजा, इगल मेला, इगल मेला, इगल आणता गरुड मेला, त्याची सुद्धा माती झाली, आणि तीच माती परत कोणाला भेटली, ग्रासला भेटली. ही काय आहे पुढचे नाही, आणि याच्यामध्ये ग्रास, ग्रास शॉपर, फ्रॉग, स्नेक, इगल, याला लिंक्स म्हणतात. याला काय म्हणतात लिंक्स, याला काय म्हणतात लिंक्स, एल आय एल के एस लिंक्स म्हणतात. आणि फूड चेन जे असते इट कंटेंट 3 लिंक्स 4 लिंक्स 5 लिंक्स, कधी कधी मोर देन 5 लिंक्स, याला लिंक्स म्हणायचं. ग्रास, ग्रास शॉपर, फ्रॉग, स्नेक, इगल, परत इगल जे आहे याला लिंक्स म्हणायचं. इच फूड चेन कन्सिस्ट ऑफ 4, 5 or more links, हे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलं मी फूड चेनचं. आणि याच्यामध्ये हे लिंक आहे, याच्यामध्ये किती आहे 5 लिंक आहे. कधी कधी फूड चेन मध्ये 5 पेक्षा सुद्धा जास्त लिंक असू शकतात, किंवा 5 पेक्षा कमी सुद्धा लिंक असू शकतात. आणि काय असतं की इकोसिस्टम कन्सिस्ट ऑफ, आणि आता पुढचा आपला जो मुद्दा आहे तो काय आहे, फूड वेब, फूड वेब, याला मराठीमध्ये अन्न जाळे म्हणतात. अन्न जाळे हे बघा काय असत, आता समजा याच्यामध्ये ग्रास आहे ठरलेलं, तो ग्रास फक्त ग्रास शॉपरच खायचं, बाकीच्या नाही खायचं, ठरलेलं ग्रास नाही ठरलेलं हो, बेडकाला फक्त सापानीच गिळायचं असं काही आहे का, नाहीये. किंवा सापाला फक्त गरुडानेच खायचं असं काही आहे का, नो नॉट ॲट ऑल. तर काय असतात, मेनी फूड चेन्स आर प्रेझेंट इन द इकोसिस्टम, एखाद्या इकोसिस्टम मध्ये अनेक फूड चेन असतात, अँड दिस फूड चेन्स आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर. काय म्हटलं मी, मेनी फूड चेन्स आर प्रेझेंट विदिन सिंगल इकोसिस्टम, अगदी एका इकोसिस्टम मध्ये सुद्धा अनेक काय असू शकतात, तर एका इकोसिस्टम मध्ये सुद्धा अनेक फूड चेन्स असू शकतात, आणि दिस फूड चेन्स आर इंटरकनेक्टेड, दिस फूड चेन्स आर इंटरकनेक्टेड, आणि यांच्या इंटरकनेक्शन मुळे काय तयार होतं, एक जाळं तयार होतं. बघा इंटरकनेक्शन झालं की काय तयार होतं, जाळं तयार होतं, आणि हे जे काय जाळं आहे त्याला म्हणायचं फूड वेब. आणि हे जे असतं इंटरकनेक्शन्स हे अतिशय गुंतागुंतीचं असतं. तुमच्या पुस्तकामध्ये छान शब्द वापरला पान क्रमांक 82 वर, इंट्रिकेट नेटवर्क असतं, इंट्रिकेट नेटवर्क असतं, आणि हे गुंतागुंतीचं नेटवर्क असतं, आणि काय तयार करतो, फूड वेब तयार करतो. जे आहे पा, ह्या काय आहेत की ह्या एनर्जी फ्लो मधल्या ह्या फार बेसिक टर्म्स आहेत. 12वी पर्यंत तुम्हाला हे पर्यावरण शास्त्र लक्षात घ्या, आणि अतिशय बेसिक नव्हेचं, की त्याच्यामध्ये आपण सगळ्या सुरुवातीला काय पाहिलं, की क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बेस्ड ऑन मोड ऑफ न्यूट्रिशन, प्रोड्युसर, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टॉप कन्झ्युमर्स, त्याच्यानंतर ओमनिवोर्स, त्यानंतर व्हॉट इज मेंट बाय फूड चेन, व्हॉट इज मेंट बाय फूड
वे। आज के लिए इतना ही काफी।